Bridge course standard 8th subject science. Students, here today we are going to discuss about activity number 10. Reference for this activity is 7th standard science textbook, chapter number 8, static electricity. Now see here, electric charge. What is the meaning of electric charge? So here see, all substances that are made up of very tiny particles, electric charge in an intrinsic property of these particles. प्रत्येक जो सब्स्टन्स आहे तर तो खूप लहानात लहान अशा काही पार्टिकल्सपासून बनलेला असतो आणि त्यांची काय आहे एक मेन प्रॉपर्टी काय आहे गुणधर्म काय आहे इलेक्ट्रिक चार्ज ऑल दॅट सब्स्टन्सेस हॅव इलेक्ट्रिक चार्ज दो इन धिस वे इलेक्ट्रिक चार्ज इज अबंडंटली प्रेझेंट इट इज ऑलवेज इन हिडन स्टेट जरी त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज हा प्रेझेंट असला तरी तो नेहमी कसा असतो हिडन असतो म्हणजे लपलेल्या स्टेटमध्ये प्रेझेंट असतो सो दिस इज बिकॉज याचं कारण का बघा बिकॉज देर आर टू अपोजिट टाईप्स ऑफ चार्जेस आर प्रेझेंट इन इक्वल नंबर इन ऑल दी सबस्टन्सेस या सर्व सबस्टन्समध्ये इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तर तो अपोजिट टाईपचा असतो अँड दॅट अपोजिट टाईप ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस आर प्रेझेंट इन इक्वल नंबर अँड दी व्हेन द अपोजिट चार्ज प्लस अँड negative positive charge plus and negative charge minus on an object are balanced the object is neutral keva neutral honara baga substance keva object ha positive charge ani negative charge he ka astil balanced astil mhanje yancha ka jala asel santulit astil tar ka honara hai ha object jo ahe tar to ka asto neutral asto so that is there is no charge on the object त्याच ऑब्जेक्टवर कुठलाही चार्ज असणार नाही सो इफ दे इफ चार्जेस आर नॉट बॅलन्स्ड द ऑब्जेक्ट इज सेड टू बी चार्ज्ड जेव्हा हा बॅलन्स जर का नसेल तर त्या ऑब्जेक्टला चार्ज्ड ऑब्जेक्ट असं आपण म्हणू शकतो नाव सी हियर टू रॉड्स कॅरिंग द सिमिलर चार्जेस पुश इच अदर अवे दिस इज कॉल्ड अज रिपल्शन जेव्हा दोन सिमिलर चार्जेस काय केले असतात एकमेकांच्या जवळ आणले जातात तर तेव्हा काय करतात त्यांच्यामध्ये रिपल्शन असतं होतं एकमेकांना ते काय करतात रिपेल करतात देन द रॉड कॅरिंग अपोजिट टाईप्स ऑफ चार्जेस गेट पूल टुवर्ड्स इच अदर आणि जेव्हा एकमेकांपेक्षा वेगळे म्हणजे अपोजिट चार्जेस असतात रॉड्सवर तेव्हा ते काय करतात दे पूल टुवर्ड्स इच अदर ते एकमेकांना खेचतात सो दिस इज कॉल्ड ॲज अ अट्रॅक्शन याला अट्रॅक्शन असं म्हटलेलं आहे नाव सी व्हॉट इज द ओरिजिन ऑफ अन इलेक्ट्रिक चार्ज तर या इलेक्ट्रिक चार्जचं ओरिजिन काय असं बघूया आपण ऑल ऑब्जेक्ट्स आर मेडअप ऑफ ॲटम्स विच मीन्स दॅट दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल सगळे प्रत्येक ऑब्जेक्ट हा ॲटमपासून बनलेला असतो आणि ॲटम काय असतात इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात मग कशाप्रकारे हे ऑब्जेक्ट हे इलेक्ट्रिकली चार्ज बनतात सी हियर फॉर एक्झाम्पल फॉर सम रिझन द बॅलन्स ऑफ द इलेक्ट्रिसिटी न्यूट्रल ॲटम्स गेट डिस्टर्ब जेव्हा काही कारणाने का होतं हा जो बॅलन्स आहे संतुलन जे आहे दोन काय असतात सबस्टन्समध्ये हा जो बॅलन्स असतो कुठला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस हे इक्वल असतात हा जो बॅलन्स आहे तर तो काही कारणाने समजा डिस्टर्ब झाला तर काय होतं बघा कशामुळे होऊ शकता हा कोणत्या रिझनमुळं फॉर एक्झाम्पल व्हेन द सर्टन ऑब्जेक्ट आर रब्ड अगेन्स्ट इच अदर जेव्हा एकमेकांवर काय केलं जातात काही ऑब्जेक्ट घासले जातात फ्रिक्शन होतं तिथे देन द निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स ऑन वन ऑब्जेक्ट गो ऑन द अदर ऑब्जेक्ट तेव्हा निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल जे आहेत एका ऑब्जेक्टवरचे तर ते दुसऱ्या ऑब्जेक्टवर जातात सो द ऑब्जेक्ट टू विच दे गो बिकम्स निगेटिव्हली चार्ज्ड ज्याच्यावर हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल जातात तर तो जो ऑब्जेक्ट आहे तर तो काय बनतो निगेटिव्हली चार्ज्ड बनतो सो ड्यू टू द एक्सेस ऑफ द निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल कारण त्याच्यावर आता काय झाले आहेत आधीपेक्षा जास्त काय झाले आहेत निगेटिव्हली पार्टिकल झालेले आहेत सो देर इज अ एक्सेस ऑफ निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल
सिमिलरली इथं बघा हे आपण बघू शकतो याच्यावरचे निगेटिव चार्जचे पार्टिकल इकडे आलेत म्हणजे हा काय होणार आहे आता याच्यामध्ये निगेटिवली चार्जचे पार्टिकल जास्त झालेले आहेत सो दॅट सबस्टन्स हॅविंग निगेटिव चार्ज अँड हिअर सी सो हिअर सिमिलरली द ऑब्जेक्ट फ्रॉम विच द निगेटिवली चार्ज पार्टिकल गो अवे बिकम्स द पॉझिटिवली चार्ज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ निगेटिवली चार्ज पार्टिकल्स आणि ज्याच्यामधून हे काही दिलं असतात गेलेलं असतात तिथं काय होते निगेटिवली चार्ज पार्टिकल्सची कमतरता भासते आणि तो काय होतो पॉझिटिवली चार्ज पार्टिकल बनतो इट मीन्स दॅट द टू ऑब्जेक्ट बीइंग रब्ड वन बिकम्स पॉझिटिवली चार्ज अँड अदर बिकम्स निगेटिवली चार्ज म्हणजे याचाच अर्थ काय होतो बघा जेव्हा एकमेकांवर घासले जातात काही पदार्थ तेव्हा त्याच्यातला एक निगेटिवली चार्ज पार्टिकल बनतो आणि दुसरा पॉझिटिवली चार्ज पार्टिकल बनतो नाव सी हिअर व्हॉट इज अ फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय द फ्रिक्शन इज कॉल्ड एज अ फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी जेव्हा इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तर तो फ्रिक्शन थ्रू म्हणजे घर्षणाने तयार होतो तो त्याला काय म्हटलं जातं फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी असं त्याला म्हटलं जातं धीस चार्ज इज प्रोड्युस्ड बाय ओनली ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन हा फक्त कुठे होतो जिथं फ्रिक्शन म्हणजे घर्षण होतं तिथंच फक्त काय होतो हा चार्ज तयार होतो अँड हेन्स इट इज त्या ठिकाणी म्हणून त्याला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे स्थितिक विद्युत असं म्हटलं जातं इट रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन खूप कमी कालावधीपुरतं राहतो आणि द चार्जेस फॉर ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आर ॲब्सॉर्ब इन अ मॉइस्ट एअर तर ही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती मॉइस्टमध्ये ॲब्सॉर्ब केली जाते देअरफोर दॅट्स वाय दीज एक्सपेरिमेंट शुड बी परफॉर्म इन अ ड्राय वेदर आणि पर्टिक्युलरली इन विंटर तर ड्राय वेदर जेव्हा असतं तर तेव्हा हे एक्सपेरिमेंट केले जातात नाव सी हिअर इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट अट्रॅक्ट अनचार्ज्ड ऑब्जेक्ट देअर इज अ रिपल्शन बिटवीन लाईक चार्जेस जेव्हा इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट काय करतो अनचार्ज्ड अट्रॅक्ट करतो देअर इज अ रिपल्शन बिटवीन लाईक चार्जेस रिपल्शन होतं लाईक चार्जेसमध्ये आणि अट्रॅक्शन बिटवीन अनलाईक इलेक्ट्रिक चार्जेस आणि अनलाईक चार्जेसमध्ये काय होतं अट्रॅक्शन हेन्स रिपल्शन इज यूज ॲज अ टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग अँड इलेक्ट्रिकली चार्ज्ड ऑब्जेक्ट आणि म्हणून नेहमी इलेक्ट्रिकली चार्ज्ड ऑब्जेक्टची टेस्ट करण्यासाठी म्हणजे ओळखण्यासाठी आयडेंटिफाय करण्यासाठी रिपल्शन ही जी टेस्ट आहे तर ती वापरली जाते नाव सी हिअर टू चार्ज अन ऑब्जेक्ट बाय कॉन्टॅक्ट आता अशा प्रकारे आपण कशाप्रकारे ही इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकते बघा टू चार्ज अँड ऑब्जेक्ट बाय कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमुळे काय होतं एखादा ऑब्जेक्ट चार्ज करू शकतो आपण एक्झाम्पल इज ऑर द ॲक्टिव्हिटी इज गिवन हियर रब द प्लास्टिक कोंब अगेन्स्ट अ पेपर टच धीस कोंब विथ द अनदर अनचार्ज्ड कोंब अँड टेक द अदर कोंब नियर टू द सम पीसेस व्हॉट हॅपन्स दीज पीसेस गेट अट्रॅक्टिव टुवर्ड्स द कोंब नाव टू चार्ज अँड ऑब्जेक्ट बाय इंडक्शन इंडक्शन थ्रू पण काय होतं याच्यामध्ये चार्ज होऊ शकतं सो रब द कोंब ऑर बलून ऑन युअर हेअर ॲज शोन इन धीस पिक्चर हिअर देन टेक द कोंब नियर टू द ट्रिकल ऑफ वॉटर म्हणजे ही पाण्याची धार असते त्याच्याजवळ हा काय करायचा आहे कोंब आणायचा आहे तर तेव्हा आपल्याला याच्यामध्ये काय दिसतं थोडीशी चेंज झालेलं आपल्याला दिसते नाव सी ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज हाऊ दॅट इज प्रोड्युसेस सो हिअर समटाईम्स वी हिअर द रीड दॅट लाईटनिंग स्ट्रक ऑर ट्री ऑर बिल्डिंग ऑफ द सम पीपल ऑर ॲनिमल वेअर किल्ड नाव सी हिअर हाऊ लाईटनिंग इज ऑकर्स द सायन्स बिहाइंड द लाईटनिंग अँड द लाईटनिंग स्ट्राईक इज कॉम्प्लिकेटेड नाव देअरफोर ओनली वी कन्सिडर द क्लाऊड इन द स्काय विथ द निगेटिव्हली चार्ज बेस अबव द प्लेन ग्राउंड व्हेन दिस निगेटिव्हली चार्ज ऑन द बॉटम ऑफ द क्लाऊड बिकम्स मच लार्जर दॅन द चार्ज ऑफ द ग्राउंड इट स्टार्ट्स फ्लोईंग टुवर्ड्स द ग्राउंड इन स्टेजेस This happens very fast in much less than second and the heat, light and sound energy are produced along with the electric
करंट अँड दस लाइटनिंग ऑकर्स. नाव सी हिअर काय होतं पहा, तर याच्यामागचं जे सायन्स आहे कॉम्प्लिकेटेड आहे वीज चमकण्यामागचं, पण एवढं लक्षात घ्या की तिथं काय होतं, निगेटिव्हली चार्ज जे आहेत तर ते प्लेन ग्राउंडच्या बेसच्या अबव काय होतो तयार होत असतो, आणि हे निगेटिव्हली चार्ज बॉटमचे जे क्लाउड्स आहेत तर ते काय होतात, जास्त संख्येने तयार होतात आणि ते काय होतात, दे स्टार्ट्स फ्लोईंग टुवर्ड्स द ग्राउंड. तर ते काय होतात, ग्राउंडच्या दिशेने म्हणजे जमिनीच्या दिशेने काय होतात, फ्लो व्हायला तयार होतात. आणि ही क्रिया जी आहे तर ती इतकी फास्ट होते की विदिन अ सेकंड काय होतं, ही हीट लाईट आणि एनर्जी तयार होते. सो दॅट इज अ लाईटनिंग. लाईटनिंग स्ट्राईक म्हणजे वीज पडते कशी पहा, व्हेन देअर आर द इलेक्ट्रिक चार्ज क्लाउड्स ऑन इन द स्काय, इलेक्ट्रिसिटी इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द टॉल बिल्डिंग्स ऑर द ट्री. आता हे जे क्लाउड्स आहेत इलेक्ट्रिकली चार्ज्ड, हे काय होतात, उंच जी झाडं असतात किंवा बिल्डिंग असतात त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. व्हेन लाईटनिंग स्ट्राईक अँड ऑपोजिट इलेक्ट्रिक चार्ज इज जनरेटेड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग. जेव्हा लाईटनिंग स्ट्राईक्स होतात तर तेव्हा काय होतं, रूफवर अपोजिटली चार्ज काय होतात, पार्टिकल्स तयार होत असतात, चार्जेस तयार होत असतात. अँड ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन टू अपोजिट चार्जेस, आणि त्याच्यामुळं दोन अपोजिट चार्जेसमध्ये अट्रॅक्शनमुळे काय होतं, द ऑन द क्लाउड्स अँड द बिल्डिंग, दीज चार्ज ऑन द क्लाउड फ्लोज टुवर्ड्स द बिल्डिंग. आणि त्याच्यामुळं त्या क्लाउड्स जे आहेत त्याच्यावर काय असतो, हा चार्ज असतो, तर तो काय होतो, त्या बिल्डिंगकडे फ्लो व्हायला सुरुवात होते. सो दॅट इज अ लाईटनिंग स्ट्राईक, त्याला आपण लाईटनिंग स्ट्राईक असं म्हणतो. नाव सी व्हॉट इज द लाईटनिंग कंडक्टर्स. सो हिअर इट कन्सिस्ट अ लाँग कॉपर स्ट्रीप विथ वन एंड फोर्कड. याच्यामध्ये काय असतं बघा, एक कॉपरची एक मोठी लांब अशी स्ट्रीप असते, त्याच्यामध्ये फोर्क असतं, आणि हे जे एंड आहे तर ते काय होतं, खूप उंचावर बिल्डिंगवर काय होतं, लावलेलं असतं. ऑन द अदर एंड ऑफ द स्ट्रीप इज कनेक्टेड टू द प्लेट ऑफ द कास्ट आयर्न, आणि दुसरं जे टोक आहे तर ते आयर्न प्लेटनी काय केलेलं असतं, कनेक्ट केलेलं असतं. अ पिट इज डग इन द ग्राउंड, एक खड्डा खणलेला असतो जमिनीमध्ये, ज्याच्यामध्ये कोल सॉल्ट हे भरलेलं असतं. आणि द आयर्न प्लेट, ही जी आयर्न प्लेट जी आहे कॉपर स्ट्रीपला जोडलेली, तर ती त्याच्यामध्ये उभी काय होते ठेवलेली असते. आणि त्याच्यामध्ये आणखीन अशी सोय केलेली असते, द पोरिंग ऑफ वॉटर इन इट, आणि त्याच्यामध्ये पाणीसुद्धा ओतलेलं असतं. आणि त्याच्यामुळे ती जी इलेक्ट्रिसिटी आहे तर ती काय होते, दॅट क्विकली स्प्रेड इन टू द ग्राउंड अँड प्रिव्हेंट अ डॅमेज. सो दॅट इज अ लाईटनिंग कंडक्टर हिअर इन धिस फिगर दॅट शोन. सो धिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 10. नाव सी द ॲक्टिव्हिटी नंबर 11. फॉर दॅट द रेफरन्स इज द चॅप्टर नंबर 9 हीट. सी हिअर द सन हीट हॅज अ मेनी इफेक्ट्स अँड युजेस. हाऊ डज द सोलर हीट एनर्जी रीच टू द अर्थ. सो देर आर डिफरंट क्वेश्चन्स हिअर सी. देन सी नेक्स्ट वन इज द मॉइश्चर इन द एअर दॅट कूल डाऊन ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास अँड कलेक्ट्स ऑन द आउटर साईड ऑफ द ग्लास. सो हिअर थर्मामीटर इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ द सबस्टन्स अँड धीस वी ऑलरेडी स्टडीड द चेंजेस इन द स्टेट ऑफ द मॅटर विच इज कॉज्ड बाय द हीट. नाव सी हाऊ द ट्रान्सफर ऑफ हीट दॅट टेक्स प्लेस. ट्रान्सफर ऑफ हीट मीन्स वॉट, द फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर, दॅट इज कॉल्ड एज अ ट्रान्सफर ऑफ हीट. सो हिअर सी देर आर थ्री मेथड्स ऑर मोड्स बाय विच हीट गेट ट्रान्सफर्ड, दॅट आर द कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रॅडिएशन. नाव सी हिअर द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉट पार्ट ऑफ अन ऑब्जेक्ट टू द कोल्ड पार्ट इट इज कॉल्ड एज द कंडक्शन ऑफ हीट. ओके, एका हॉट पार्टपासून काय करणे, कोल्ड पार्टकडे ही जी हीट ट्रान्सफर होते त्याला कंडक्शन असं म्हटलं जातं. आता इथं फॉर एक्झाम्पल द पिन्स ऑन द कॉपर बार, हिअर द पिन्स ऑन द कॉपर बार दॅट फॉलिंग फर्स्ट अँड देन आफ्टर दॅट स्टील बार पिन्स फॉल नेक्स्ट वन
compared to lead. Heat is conducted quickly through the copper. Conduction of the heat through the substance depends on the property of the that substance. आता ही जे conduction ची जी conduction आहे heat चं ते कशावर depend असतं तर त्या substance च्या property वर हे depend असतं. So that conduction of the heat takes place through the solid substance shows that the medium is required for the conduction of the heat. Heat जेव्हा एखाद्या solid substance मधून काय होते conduct होते तर तेव्हा that needs a medium here. Now see here, due to the potassium permanganate, the magenta color streams can be identified easily here in this activity or in this experiment. Here see, these are the waves. When heating begins, the water near the bottom becomes warm and its density decreases. जेव्हा वॉटरला हीट दिली जाते तर तेव्हा त्याची डेन्सिटी जी आहे तर ती डिक्रीज होते आणि त्याच्यामुळे काय होते कशामुळे हे होतं डेन्सिटी डिक्रीज बिकॉज द वॉटर ॲट द बॉटम बिकम्स अ वॉर्म वॉर्म झाल्यामुळे त्याची डेन्सिटी डिक्रीज होते आणि ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट दॅट मूव्ह अपवर्ड अँड रिप्लेस्ड बाय द कोल्ड वॉटर आणि त्याच्यामुळे काय होतं हे जे वॉर्म वॉटर आहे तर ते कुठे जातं हं वरती हे जायला सुरुवात होते आणि त्याची जागा ही कोल्ड घेतं कोल्ड वॉटर जे आहे तर ते घेत असतं सो नाऊ सी हियर इन दिस मॅनर द हीट इज अ ट्रान्सफर्ड बाय मीन्स ऑफ द करंट अशा प्रकारे ही जी हीट आहे तर ती करंट थ्रू काय होते अशा प्रकारच्या करंट्स तयार होतात दॅट इज कॉल्ड ॲज अ कन्व्हेक्शन करंट्स त्या करंट्सना कन्व्हेक्शन करंट्स असं म्हटलं जातं And this process is called as a convection of heat. Now see here the heat is transferred in the absence of any medium. The transfer of heat takes place in this way without medium. It is called as a radiation. So here these are the two examples of radiation. Here the transfer of heat takes place without any medium. Now we see here when heat rays falls on an object, a part of the heat that absorbed by the object and part of it is reflected. The ability of the substance to absorb heat radiation depends on its color and also in its intrinsic property. आता हे रॅडिएशन किती सबस्टन्समध्ये ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू ॲब्सॉर्ब द हीट रॅडिएशन सो दॅट डिपेंड्स ऑन मेनली ऑन द कलर कलरवरही काय असतं डिपेंड असतं नाव सी हियर गुड अँड बॅड कंडक्टर्स ऑफ द हीट सो द सबस्टन्सेस विच आर इझिली कंडक्ट हीट दॅट आर द गुड कंडक्टर अँड इन विच द हीट इज नॉट कंडक्टेड सो दॅट आर द बॅड कंडक्टर्स So here expansion contraction of the solid substance due to heat. So these are the effect of the heat. Heat check aayet hai, effect aayet. So this is the one experiment. Here take a metal ring and metal ball of such a size that ball is just passes from this ring. Heat the ball and check the whether it passes through the ring. Heat dya aani nantar kaya karayetse yala check karayetse hai. याच्यामधून हा हे जे रिंगमधून हा बॉल पास होतो की नाही तो इझीला होतो आता नंतर त्या बॉलला काय करायचं आहे कूल करायचं आणि नंतर तो चेक करायचा आहे सो दॅट इज कॅनॉट पासेस फ्रॉम द रिंग आफ्टर कूलिंग सो इन द अबव एक्सपेरिमेंट दॅट टेल्स अस Metal expands under heating and contract on the cooling. Solids expand due to the heat and come back to the original state if the heat is removed. आता इथं एक्सपान्शन कशामुळे होतं तर हीट दिल्यामुळं आणि कॉन्ट्रॅक्शन कशामुळं जेव्हा त्याच्यामधून हीट काय केलं ते काढून घेतली जाते तेव्हा
आता लिक्विड मध्ये बघा, व्हेन लिक्विड इज हीटेड द डिस्टन्सेस बिटवीन इट्स पार्टिकल इंक्रीजेस अँड इट्स व्हॉल्यूम टू इंक्रीजेस. जेव्हा लिक्विडला हीट दिली जाते तर तेव्हा काय होतं, त्यांच्यामधले पार्टिकलमधला डिस्टन्स जे आहे तर ते इन्क्रीज होतं आणि त्याच्यामुळे व्हॉल्यूम काय होतो, इन्क्रीज होतो, आणि दॅट इज कॉल्ड एज एक्सपान्शन ऑफ लिक्विड. अँड वेन टेम्परेचर फॉल्स लिक्विड ऑल्सो कॉन्टॅक्ट, म्हणजे लिक्विडसुद्धा हीट दिल्यानंतर काय होतात, एक्सपांड होतात आणि हीट काढून घेतल्यानंतर कॉन्टॅक्ट होतात. लाईक दॅट वे सी हिअर द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस ऑन द हीटिंग. गॅसेस जे आहेत तर त्यांचे पण व्हॉल्यूम काय होतात, इन्क्रीज होतात हीट दिल्यानंतर. सो दॅट इज कॉल्ड एज अ एक्सपान्शन ऑफ गॅस. अँड ऑन द अदर हँड रिमूविंग द हीट व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिक्रीजेस अँड दॅट इज अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅस. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 11. नाव से ॲक्टिव्हिटी नंबर 12, चॅप्टर 10, डिझास्टर मॅनेजमेंट. Now see, what is famine? It is a condition that arises due to the long-term and severe scarcity of the food grains and the water is called as the famine. तर इथं काय असतं, फूड ग्रेन्स आणि वॉटरची स्कॅसिटी, कमतरता असते तेव्हा काय होतं, फॅमाइन म्हणजे दुष्काळ पडतो. तर इथं दोन वेगवेगळे रिझन्स होऊ शकतात, काही नॅचरल रिझन्स आहेत आणि त्याच्यानंतर काही मॅनमेड काय आहेत रिझन्स आहेत ड्यू टू दॅट फॅमाइन ऑकर्स. नाव सी, व्हॉट इज द क्लाउड बस्ट. समटाईम्स वॉटर कमिंग डाऊन फ्रॉम द रेन क्लाउड्स डज नॉट रीच द लँड इन द फॉर्म ऑफ रेन. इन्स्टिट ड्यू टू व्हेरी हाय टेम्परेचर नियर द लँड अँड इट वेपराइज अँड गोज बॅक इन टू द सेम क्लाउड्स. ॲज अ रिझल्ट ऑफ धीस अमाऊंट ऑफ वॉटर वेपर अमाऊंट ऑफ द वेपर इन दोज क्लाउड्स बिकम्स व्हेरी हाय अँड ड्यू टू दॅट रॅपिड कंडन्सेशन इट रेन्स सडनली over the specific and small region at a rate of 100 millimeter per hour or more. This is known as the cloudburst. म्हणजे कमी कालावधीमध्ये काय होतं, खूप जास्त काय होतो, सडनली 100 millimeter, तासी 100 millimeter पेक्षा जास्त काय होतो, पाऊस पडतो, त्याला cloudburst असं, ढगफुटी असं म्हटलं जातं. So you know about what is the flood. These are the some protective measures in view of floods. So already learnt about the what is lightning here. Then see volcanoes. These are the natural event or the phenomenon. See here. So interior of the earth is very hot and movement of the hot substances continuously occurs from the interior towards the सरफेस ऑफ द अर्थ. आता नेहमी काय होतं, पृथ्वीच्या आतमध्ये अंतर्गत भागामध्ये काय होतात, मुवमेंट सुरू होतात आणि त्याच्यामुळं काही वेळेस काय होतं बघा, सॉलिड लिक्विड अँड गॅसेस सबस्टन्सेस बिलो द अर्थ क्रस्ट आर पुश्ड टुवर्ड्स द क्रस्ट. हे जे सॉलिड लिक्विड किंवा गॅसेस सबस्टन्स जे आहेत जे पृथ्वीच्या कवचाच्या आतमध्ये असतात तर ते काय होतात, कवचाकडे ढकलले जातात आणि हे पृथ्वीच्या त्या कवचामधून क्रस्टमधून बाहेर पडतात इन अँड इरप्शन अँड स्टार्ट फ्लोईंग. आणि अशा प्रकारे हे काय होतात, फ्लो व्हायला सुरुवात होते. सो दॅट इज द व्होल्कॅनो. या व्होल्कॅनोमुळे अशा प्रकारचे काय होतात, इफेक्ट्स होऊ शकतात. दीज आर ऑल इफेक्ट्स ऑफ व्होल्कॅनो. नाव सीयर सुनामी. So as on land earthquakes volcanic eruptions occurs at the bottom of the sea. म्हणजे इथं अर्थक्वेक्स जे आहेत तर ते फक्त जमिनीवरच नव्हे तर समुद्रामध्ये सुद्धा होत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं बघा, इफ अर्थक्वेक ऑकर्स ॲट द बॉटम ऑफ द ओशन्स द एनर्जी रिलीज र पुश द वॉटर्स अप टूवर्ड. त्याच्यामुळं जी एनर्जी तयार होते ती एनर्जी काय होते, पाण्याला काय होते, त्या समुद्रामधल्या वरच्या दिशेने काय करते, पुश करते. सो त्याचा परिणाम म्हणून काय होतं बघा, एका विशिष्ट प्रकारचे वेव जे आहेत तर ते तयार होतात. सो दीज आर नॉट अ व्हेरी हाय नियर द सोर्स. जिथं हा अर्थक्वेक होतो त्या ठिकाणी हे वेव्स जास्त उंच नसतात पण याचं स्प्रेडिंग व्हायला सुरुवात होते व्हेरी फास्ट टू द लाँग डिस्टन्स. खूप लांबपर्यंत काय होतात, ह्या वेव्स पसरत जातात आणि खूप जास्त व्हेलॉसिटीनं. आणि याची व्हेलॉसिटी किती असते बघा, 1000 to 900 kilometers per hour. ताशी 800 to 900 kilometers जातात ह्या. आणि ह्या कुठे रीच होतात,
समुद्राच्या काठी आणि तिथं काय होते त्यांची वेलॉसिटी रिड्यूस होते. पण अशा ठिकाणी या वेवची हाईट जी आहे सो दॅट इज इन्क्रीज्ड ट्रिमेंडसली, खूप प्रचंड याची उंची वाढते. इवन अबाउट द 30 meters काय होते ही हाईट वाढते. अँड इट इज जनरेटेड बाय द अर्थक्वेक ऑर व्होल्केनो ऑकरिंग ऑन द ओशन फ्लोअर दॅट इज कॉल्ड एज अ सुनामी. नाव सी, वी ऑलरेडी लर्न्ड अबाउट द फॉर्मेशन ऑफ स्टॉर्म्स अँड देअर इफेक्ट. वॉट विल यू डू टू कीप युअर सेल्फ सेफ. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 12. नाव सी ॲक्टिव्हिटी नंबर 13, चॅप्टर नंबर 11, सेल स्ट्रक्चर अँड द मायक्रो ऑर्गॅनिझम. सो हियर सी द देर इज द ऑर्गनायझेशन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो स्मॉलेस्ट वन इज अ सेल, देन दॅट फॉर्म्स अ टिश्यूज, टिश्यूज फॉर्म्स ऑर्गन्स अँड ऑर्गन्स फॉर्म्स डिफरंट सिस्टीम्स अँड डिफरंट सिस्टीम फॉर्म्स अ बॉडी. सी हियर मेजरमेंट अँड द ऑब्झर्वेशन ऑफ द सेल. हियर सेल्स आर एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साईज अँड हियर मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर्स आर द युनिट्स दॅट आर यूज्ड फॉर द मेजरिंग देअर सायजेस. And compound microscope is used for that. And here different parts of the this compound microscope. This one is the eyepiece, here tube. This one is a knob that is called as a coarse focus knob. These two are the objective lenses. Here another knob is present and that is a smaller one, that is a fine focus knob. Here illuminator or mirror is present. Here base and this one is a stage. Then here units of the measuring cell. Here see, these are the different shapes of the cell. So here red blood cells concave, here muscle cells are spindle shaped, here sperm cell thread like, bone cells, nerve cell is again, fat cell is a rounded shaped and spirogyra is a thread-like structure. Amoeba does not have any shape, that is a irregular in shape. Here one, these are the two types of the cells, that are the plant cell and animal cell. Here these are the chloroplast, mitochondria, vacuoles. Here this chloroplast is present only in plant cell and this is absent in animal cell. Now here see different functions, nucleus, important organelle and it controls on the functions of the cell. Then endoplasmic reticulum, that function of this is to make the necessary changes in the protein produced by the ribosomes and send them to the Golgi bodies. Then Golgi bodies, this is the another cell organelle and the function of this is a proper distribution of the proteins. Mitochondria and plastids are the organelles. These produces, mitochondria produces energy and plastids, chloroplast in the plant cell that carry out the function of photosynthesis. Then vacuole, these are the cell organelles which helps to throw out the waste products of the cell. And vacuoles in the animal cell are small and that are large in the plant cell. So this is about the activity number 13. Now we are going to discuss about the exercise from these activities. Activity number 10, reference for this is chapter number 8. Question first, following picture shows a balloon sticking to the wall. Indicate what kind of charge, positive or negative, will be on the balloon. इथं हे डायग्राम काय करायचं आहे, ऑब्झर्व करायचे आणि बलूनवर कुठला चार्ज आहे तर ते काय करायचं, इंडिकेट करायचं. नो मॅटर हाऊ मच यू रब द माय मिरर विथ द ड्राय क्लॉथ, वाय डज डस्ट सेटल ऑन इट इमिडिएटली. आपण आरशाला किती घासलं तरी पुन्हा पुन्हा काय होते, त्याच्यावर डस्ट साठत जाते, याचं कारण द्यायचं आहे. मेक अ लिस्ट ऑफ द ऑब्जेक्ट इन डेली लाईफ ऑन विच इलेक्ट्रिसिटी कॅन बी जनरेटेड. तर तुम्ही तुमच्या दैनंदिन वापरातील असे काही ऑब्जेक्ट करायचे घ्यायचे आहेत ज्याच्यामुळे ज्याच्यावर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते.
Explain in your own words whether it is right or wrong to stop under the tree whenever lightning strikes in the sky. विजा होत असताना झाडाखाली थांबणं योग्य आहे का हे तुमच्या शब्दात लिहायचं आहे. What precautions should you take while lightning strike? जेव्हा विजा चमकत असतात तेव्हा तुम्ही कोणते उपाय कोणती खबरदारी काळजी घेणार ते सांगा. दिलीप रबड लार्ज कोम्ब विथ अ वुलन क्लॉथ ही मेड अ सोप बबल्स ऑन द कोम्ब अँड रिलीज इट द बलून लीन्ड ऑन द कोम्ब स्टॉप्ड अँड देन जम्पड अप अगेन. दिलीपनं काय केलं बघा, एक मोठा फुगा घेतला, कोंब घेतलेला, कंगवा घेतलेला आहे आणि तो कंगवा वुलन क्लॉथवर घासलेला आहे. देन त्यानं काय केलं आहे, पाणी साबणाचं पाण्याचे बबल्स तयार केले आणि त्या कोंबवर सोडले तर तेव्हा असंच दिसलं त्याला ते बलून जे आहेत त्या ते काय झाले त्या कंगव्यावर पडले आणि पुन्हा तिथं थांबले वर गेले. आणि असे सो ही जम्पिंग प्रोसेस आहे कंटिन्युअस लहरी. राईट इन युअर ओन वर्ड व्हाय धिस इज हॅपन, का हे घडतं हे तुमच्या शब्दात सांगा. नाव नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 11, कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन्स. करेक्ट ऑप्शन काय करायचं आहे, चूज करायचं आहे. कम्प्लीट द फॉलोइंग फॉर रोस्टिंग, बॉइलिंग, स्टीमिंग, फ्राईंग, डिफ डॅश डॅश टाईप ऑफ एनर्जी यूज, कुठली एनर्जी यूज केली जाते हे ऑप्शनमधून सांगायचं आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम हीट इज ॲब्सॉर्ब बाय द डॅश डॅश कलर्ड ऑब्जेक्ट, कुठल्या कलरचा ऑब्जेक्ट काय करतो मॅक्झिमम हीट ॲब्सॉर्ब करतो हे सांगायचं ऑप्शनमधून, ब्ल्यू, व्हाईट, ग्रीन, ब्लॅकमधून. नेम द डिवाइस इन द पिक्चर बिलो, याचं काय करायचं आहे, नाव लिहायचं आहे. Why are the pots of solar cooker painted black? सोलर कुकरमधले जे भांडी असतात तर ती काळ्या कलरनी का कलर केलेले असतात ते सांगायचं आहे. नाव सी नेक्स्ट, मॅराथॉन रनर्स आर इमिडिएटली रॅप्ड इन अ वॉर्म क्लॉथ ॲट द एंड ऑफ द रेस, काय कारण ते सांगायचं आहे. व्हाय इज द हीटर इन्स्टॉल इन अ रूम बिलो अँड एअर कंडिशनर्स इन्स्टॉल्ड ॲट द हाईट ऑन द वॉल, तर हीटर्स असतात ते खाली असतात, खाली उंचीवर, कमी कमी उंचीवर असतात आणि ए सी जे आहेत तर ते काय असतात, उंचीवर असतात. कारण त्या क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस इन टू गुड अँड बॅड कंडक्टर्स, कॉपर, वूड, मर्क्युरी, लेड, गोल्ड, ग्लास, सिल्वर आणि प्लास्टिकचं काय करायचं आहे, गुड आणि बॅड कंडक्टरमध्ये क्लासिफिकेशन करायचं. नेम द टाईप्स ऑफ ट्रान्सफर ऑफ द हीट इन द पिक्चर, याच्यामध्ये कुठल्या टाईपनी ट्रान्सफर झालेली आहे हीट हे काय करायचं आहे लिहायचं आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर 12, कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन डॅश डॅश दिस इज द नॅचरल डिझास्टर, याच्यामधला नॅचरल डिझास्टर कोणता आहे ते लिहायचं आहे. वोल्केनोज ऑकर्स ऑन डॅश डॅश अँड ऑल्सो ऑन डॅश डॅश, वोल्केनोज कुठे आणि कुठे होतात हे याच्यामधले मध्ये काय करायचं लिहायचं आहे. क्रिएट 5 स्लोगन्स बेस्ड ऑन द ड्रॉट, दुष्काळावर आधारित 5 घोषवाक्य लिहा. सजेस्ट द मेजर ऑन द डिझास्टर ड्रॉट, दुष्काळावर कोणत्या प्रकारचे उपाय करता येतील ते लिहा. आयडेंटिफाय द डिझास्टर, हे आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्याचं काय करायचं आहे, प्रोटेक्टिव्ह मेजर्स लिहायचे आहेत. व्हॉट यू डू इफ यू गेट अ कॉट इन द स्टॉर्म्स, जर तुम्ही वादळामध्ये सापडलात तर काय कराल ते लिहायचं आहे. व्हॉट इज अ सुनामी, राईट टू इफेक्ट्स ऑफ धिस, सुनामी म्हणजे काय याचे दोन इफेक्ट्स लिहायचे आहेत. नेक्स्ट सी आयडेंटिफाय डिझास्टर, लाईटनिंग स्ट्राईक आहे याच्यावरचे प्रोटेक्टिव्ह मेजर्स लिहायचे आहेत. देन ॲक्टिव्हिटी नंबर 13, कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन, ऑप्शन करेक्ट शोधायचं आणि स्टेटमेंट लिहायचं आहे. डॅश डॅश दिस इज द ऑर्गॅनिली इज प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल, याच्यापैकी कोटली काय होते फक्त प्लांट सेलमध्ये आहे प्रेझेंट लिहा. राईट द नेम्स ऑफ द पार्ट्स शोन इन द फिगर अलॉन्ग साईड, याचे जे मायक्रोस्कोपचे पार्ट्स लिहायचे आहेत 1, 2, 3 आणि 4 कोणते आहेत ते. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द राईट ऑर आवर शेप, माझे काय करायचे आहेत शेप लिहायचे आहेत. अमीबा इरेग्युलर शेप आहे, तसं स्पायरल शेपचा कोण असतो. रेड ब्लड सेलचा शेप काय आहे, स्पायरोगायचा शेप काय ते लिहायचं. याच्यामध्ये फंक्शन्स लिहायचे आहेत, ए, बी आणि सी हे तीन ऑर्गॅनिजम्स, त्यांचे काय करायचे फंक्शन्स लिहायचे आहेत. देन फ्रॉम द हाऊस होल्ड आयटम्स, ही ॲक्टिव्हिटी करायची आहे बघा,
घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत, जसं लोकरीचा एखादा बंडल असेल, लेमन गोळ्या असतील, किंवा डाळ वगैरे असतात वेगळ्या प्रकारच्या, वाटाणा वगैरे, किंवा रबर बॉल, याच्यापासून काय करायचं आहे, सेलचं मॉडेल जे आहे तर ते तयार करायचं आहे. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 13. यू ऑल राईट ऑल द क्वेश्चन्स अँड आन्सर्स इन युअर नोटबुक.